హాయ్ ఫ్రెండ్స్, మీ స్కూల్ సార్ గోపి. మీ ఇంట్లో అలీబాబా ఉన్నాడు అండ్ ఏంటి అంటే కాలేజ్ డాక్టర్ బాబు అంబేద్కర్ టెక్నాలజికల్ యూనివర్సిటీ ఆయ అని అతనైతే మీ క్లాసెస్ సార్టీ అల్లెటర్ వెకేషన్ సార్ మీ క్లాసెస్ వస్తుంది అని అంటే మా స్విఫ్ట్ వస్తుంది అంటే క్లాసెస్ సార్టీ అని ఇంకా అల్లెటర్ రిప్లై అమ్మలా इन्फॉर्मेशन आम्ही गुगलवर सर्च केली की पुण्यामध्ये कोणते चांगले कोणते चांगले चांगले कोर्सेस आहेत, तर आम्हाला बेस्ट वाटला तर आम्ही तो सिलेक्ट केला आणि त्याच्यानुसार आम्ही नंतर सरांना जाऊन भेटलो तर म्हणजे आपल्या पाले सरांना जाऊन आम्ही भेटलो की कसं काय होणार आहे, काय शिकवणार आहात आपण आम्हाला, कसं शिकवणार आहात, किती वेळ शिकवणार आहात, ते शेड्यूल कसा असणार आहे, ते सगळं सरांना आम्ही विचारून घेतलं. तर सरांनी आम्हाला ते एकदम चांगल्या प्रकारे पहिल्याच भेटीत आम्हाला सरांनी एकदम चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलं. त्याच्यावरूनच आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही जॉईन केलं, इथे स्टार्ट केलं. तर आमचा क्लासचा टायमिंग होता 12 ते 1 12 ते 4, म्हणजे 4 तास आम्हाला क्लासचा टायमिंग होता. पण ॲक्च्युली आम्हाला इथे 8 तास बसावं लागत होतं, म्हणजे प्रॅक्टिस वगैरे करावी लागत होती त्याची. तर त्यासाठी आम्ही 8 तास ते बसत होतो. तर 12 ते 4 नंतरला 4 ते 6 असे आम्ही प्रॅक्टिस करायचो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आल्यानंतर 9 ते 12 असे प्रॅक्टिस करायचं आम्ही. तर त्याच्यामुळे आमचं असं शेड्यूल चालू होतं. नंतर आम्ही सर पहिल्या लेक्चरला सरांनी आम्हाला सगळं शेड्यूल फिक्स करून ठेवलेलं की कसं कसं काय काय करायचं आपल्याला, म्हणजे किती दिवसात किती काय काय कम्प्लीट करायचं आम्ही. उदाहरणार्थ सांग काय काय केलं, कसं शेड्यूल केलं. हॅलो फ्रेंड्स, माय नेम इज स्वागत होते फ्रॉम कॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेर आहे. तर शेड्यूल ह्याने सांगितल्याप्रमाणे आपल्याला शेड्यूल कसं सरांनी आम्हाला दिलेलं, 1-2 तारखेपासून आम्ही जॉईन केलं C++, जावा SQL, जावा ॲडव्हान्स, PHP, गो जावा असे आमचं लँग्वेजेस होते आणि त्याच्यावर आम्ही बरंचसं स्टडी केलं. ह्यांनी सांगितल्याप्रमाणे 1-12 ते 4 आम्ही सर आम्हाला लेक्चर द्यायचे आणि त्यानंतर आम्ही लेक्चरचा प्रॅक्टिकलमध्ये एक्झिक्यूट करायचो, म्हणजे ते ॲक्च्युअल वर्क करायचो त्या प्रोजेक्टवर. तर पहिले 1 अख्खा महिना होता, अख्खा महिना आम्ही या असं या शेड्यूलने जातो. पहिले 15 दिवस आम्ही लेक्चर वगैरे, 15 ते 20 दिवस लेक्चर, प्रॅक्टिकल वर्क असे कॉम्बिनेशननी या चाललो होतो. त्यानंतर शेवटचे 10 दिवस आम्ही एक डेमो प्रोजेक्ट आणि नंतर ॲक्च्युअल वर्क ऑन प्रोजेक्ट, म्हणजे असं आमचं शेड्यूल फिक्स झालं होतं. पहिले 2 दिवस आम्ही सी शिकलो. सीमध्ये सरांनी बरेचसे आम्हाला कन्सेप्ट क्लिअर केले, हे आम्हाला अगोदर माहिती नव्हते. आम्ही कॉलेजमध्ये जे शिकलो होतो ते फक्त थिअरॉटिकल आम्हाला म्हणजे माहिती होतं, पण कन्सेप्च्युअल आम्ही क्लिअर नव्हतो. आणि ते सरांनी आम्हाला बऱ्यापैकी मदर टंग म्हणजे मराठी भाषेत आपल्या स्वतःच्या भाषेत सरांनी सांगितलं, चांगले एक्झाम्पल दिले आणि त्यामुळे ते आम्हाला समजलं. सेम C++मध्ये जावामध्ये सेम सरांनी आम्हाला सगळं कन्सेप्च्युअल क्लिअर केलं आणि त्यानंतर आम्ही प्रोजेक्टवर वर्क करायला चालू केलं. आत्तापर्यंत चांगलंच वर्क झालेलं आहे, कन्सेप्च्युअली क्लिअर झालेलं आहे. याचा तुला पुढच्या लाईफमध्ये कसा फायदा होईल सांगितले. नमस्कार मित्रांनो, माझं नाव रोशन गिला घाटे, फॉर्म लोणेरे. जसं माझ्या मित्रांनी सांगितलं की कोर्सेसमध्ये कशा प्रकारच्या स्ट्रक्चर्स वगैरे प्लॅन केलं, त्यामध्ये नंतर मोटिवेशनल स्पीचेस सरने आम्हाला दिले, त्याचबरोबर कमी वेळेमध्ये जास्त खूप काही करायला मिळालं. एक अचीवमेंट आमच्या लाईफमध्ये असेल. त्याच्यानंतर बेसिकली काही विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम असतो की मदरडनचा प्रॉब्लेम असतो, तर ते एक प्रकारची त्या विद्यार्थ्यांच्या मनाची भीती सरांनी दूर केली, म्हणजे त्यांना त्यांच्या लेवलला जाऊन कशाप्रकारे जास्तीत जास्त समजेल, अंडरस्टँडिंग होईल, अशा प्रकारे सरांनी काय केलं आणि ते आम्हाला 100% सक्सेस झालं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट प्रोजेक्ट वगैरे, प्रोजेक्ट वर्क त्याच्यामध्ये लिंक कशाप्रकारे निर्माण झाली, या अशा बऱ्याचशा गोष्टी म्हणजे आमच्यामध्ये डेव्हलप इम्प्रूव्हमेंट होत गेली. आधी कॉन्फिडन्स किती होता आणि आता किती आहे? जवळजवळ मी सांगेन अगोदर काहीच नाही, 0% कॉन्फिडन्स होता त्यावेळेस आणि इकडे आल्यानंतर जवळजवळ 50%, 75% आणि त्यावेळेस एंड व्हायला आला अबाउट 90%.
कॉन्फिडन्स आमच्यामध्ये देऊ त्याला. आणि एक म्हणजे आमचं कार्यकारणाचं महत्त्व असतं, म्हणजे कार्यक्रम आम्हाला मोटिवेशनचं भरपूर वेळा मोटिवेशनचे गोष्ट सांगितलं आहे. आणि मेन म्हणजे एक्झाम्पल्स, प्रत्येक गोष्टी सर एक्झाम्पल एवढे चांगले द्यायचे ना की लगेच समजायचं प्रत्येक गोष्ट. म्हणजे काय पण झालं ना की लगेच एक्झाम्पल द्यायचे आणि एकदम चांगल्या प्रकारचे एक्झाम्पल द्यायचे. आणि सी लायब्ररीमध्ये तर लगेच काय पण असलं की लगेच एक्सप्लेन, म्हणजे एक्झाम्पल द्यायचे सर. आणि एक्झाम्पल म्हणजे आम्हाला एकदम चांगलं एक सोपे आपल्या भाषेत मातृभाषेत समजायचं की काय झालं सध्या काय झालं ते लगेच आमच्या लक्षात यायचं. परिस्थितीला अनुसरून अशा प्रकारचे सर अवेलेबल करायचे आणि मग ते ताबडतोब ते कन्सेप्ट तो क्लिअर होऊन जायचं. आणि खरोखरच या कन्सेप्टचा सगळ्या कन्सेप्टचा सरांनी शिकवलेल्या कन्सेप्टचा आम्हाला फ्युचरमध्ये खूप उपयोग होईल. जेव्हा इंटरव्ह्यूला जाऊ आम्ही, सरांनी बरेचसे आम्हाला कन्सेप्ट समजून सांगितले का इंटरव्ह्यू अशा अशा स्टेपने होतो, तुमची मेंटली फिजिकली चाचणी होते, टेस्ट होतात, ज्यात तुम्ही कसं वाचायचं आणि तुमचे हावभाव कसे असले पाहिजेत आणि तुम्ही कसं फेस करायचं हे सरांनी आम्हाला बऱ्यापैकी शिकवलंय. म्हणजे इन फ्युचर आम्हाला त्याचा उपयोग होऊ शकतो. स्वामी सरांचे खूप खूप आभार मानतो. आणि आता एंड ऑफ द मंथ आम्ही बरंच काय काय भरपूर काय काय शिकले आणि आपली आता मेंटली ॲबिलिटी भरपूर काय झालेली आहे आणि कसं आम्ही कुठल्याही प्रसंगाला कसं फेस करायचं ते आता आम्हाला एकदम सरांनी सांगितलं उत्तम प्रकारे सांगितलं आणि आम्ही कुठल्याही प्रसंगाला एकदम चांगल्या प्रकारे फेस करून घेतलं कुठल्याही प्रसंगाला. तर सरांनी एक महिन्यामध्ये आम्हाला भरपूर काय काय शिकवलंय. ओके, थँक्यू थँक्यू सर. थँक्स.